नमस्कार, पुष्पाज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त असं झटपट 5 मिनटात तयार होणारं मिरची, गाजर आणि मुळ्याचं लोणचं. हे लोणचं तुम्ही 7-8 दिवस आरामात फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता, किंवा मग जर जास्त तेल टाकलं तर हे 2-3 महिने तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. पण मी इथे कमीत कमी तेलांमध्ये तुम्हाला मी हा लोणचं तयार करून दाखवणार आहे. अगदी सोप्पं आहे आणि कमीत कमी साहित्यांमध्ये हे लोणचं मी तुम्हाला इथे तयार करून दाखवणार आहे. तर चला करूया सुरुवात. तर इथे काय केलं आहे मी, ते ह्या मिरच्या आहेत ह्या जास्त तिखटही नाही आहेत आणि जास्त फिक्क्या पण नाही आहेत अशा मी मिरच्या इथे घेतलेल्या आहेत. अंदाजाने घ्यायचं आहे कमी जास्त. तर इथे मिरच्या अशा लांबलांब कापून घेतलेल्या आहेत, गाजर लांबलांब 5 तळाशे कापून घेतले आणि थोडेसे मुळे घेतलेले आहेत, मुळेसुद्धा कापून घेतले. इथे 1 चम्मच जिरा घेतलेला आहे, 1 चम्मच बडीशेप घेतलेली आहे, 1 चम्मच धणे घेतले आहे आणि थोड्याशा इथे मेथी दाणे घेतलेले आहे. आणि आता यांना सर्व भाजून घ्यायचं आहे, चांगलं असं भाजून घ्यायचं आहे 2-3 मिनिट. आणि याला छान असं थंड झाल्यानंतर याची अशी चांगली मिक्सरमध्ये पावडर तयार करून घ्यायची आहे. हे बघा, थंड झाल्यानंतरच फिरवायचं आहे मिक्सरला, खूप जास्त अशी फाईन पावडर करायची नाही. आणि थोडीशी मी इथे छोट्या वाटीने 1 वाटी इथे ही मोहरीची डाळ घेतलेली आहे, ती सुद्धा थोडीशी गरम करून घेते, म्हणजे थोडीशी बारीक करायला सोपी पडते. तर अगदी 1 मिनिट अशी फक्त भाजून घेतली आहे आणि ती सुद्धा बारीक करून घेणार आहे. आता एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे, कमीत कमी 2-3 पळी. जर तुम्हाला लोणचं जास्त दिवस टिकवायचं असेल तर तुम्ही चांगलं भरपूर तेल घ्यायचं आहे इथे आणि चांगलं जास्त तेल गरम करायचं आहे. तर मी फक्त थोडंसं तेल घेतलेलं आहे, 3-4 पळी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेत आहे. मोहरी चांगली तळतळली की त्याच्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या आहे आणि बाकीचेसुद्धा गाजर आणि मुळा टाकून घ्यायचा आहे. अगदी झटपट होतं, लोणचं जास्त शिजवायचं वगैरे असं नाही, फक्त तडका लावायचा आहे आपल्याला. आणि आता मिक्स करून घेते, असं लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता इथे आपण थोडंसं मसाले घालूया. तर इथे मी हळद घालून घेणार आहे, हे बाकीचे मसाले टाकून घेत आहे. इथे जी डाळ बारीक केली होती मोहरीची ती टाकून घेत आहे आणि हे मसाले बारीक केले होते ते सुद्धा टाकून घेत आहे. आणि थोडंसं हिंग घालायचं आहे इथे आणि हळद घालायची आहे, कारण आपण तिखटाचा वापर करणार नाही आहोत. हळद आणि मीठ घालायचं आहे, कारण मिरच्या आहेत थोड्या तिखट आहेत म्हणून तिखट वापरायचं नाही याच्यामध्ये. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे असं डायरेक्ट आपण जास्त पटकन असं इन्स्टंटली खाऊसुद्धा शकतो, खूप छान लागतं हे लोणचं. जर तुम्ही भरपूर प्रमाणात असं डुबतपर्यंत हे सगळं साहित्य डुबतपर्यंत जर तुम्ही तेल टाकलं तर तुम्ही आरामात याला खाऊ शकता, असं मस्त असं फ्रीजमध्ये ठेवून आणि याचा आस्वाद घेऊ शकता. तर मी इथे 1 लिंबूसुद्धा पिळून घेत आहे चांगलं, म्हणजे थोडंसं याचा तिखटपणा जो आहे मिरचीचा तो कमी होईल म्हणून मी इथे लिंबूसुद्धा पिळून घेतलेला आहे. तर लिंबाने टेस्टसुद्धा चांगली येते. ज्याप्रमाणे आपण मिरचीचं लोणचं करतो त्याचप्रमाणे हे लोणचं आपण इथे झटपट असं इन्स्टंट लोणचं तयार करायचं आहे आपल्याला. आणि आता उन्हाळा आहे तर असं तोंडी लावायला काहीतरी पाहिजे म्हणून आपण असं इन्स्टंटली असं लोणचं पटकन असं बनवून खाऊ शकतो आणि फ्रीजमध्ये 8-10 दिवससुद्धा असं ठेवू शकतो आणि खाऊ शकतो. बघा, एकदम इन्स्टंट असं लोणचं आपलं तयार झालेलं आहे. आता काढूनसुद्धा दाखवते तुम्हाला बाउलमध्ये किती छान असं दिसत आहे, मस्त अशी मोहरीची डाळ आणि कलरफुल असं आपलं हे लोणचं दिसत आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.